मधुरात असे वेगवेगळे पर्याय आहेत. एकतर सगळ्यांनी सामोपचाराने ह्या विलवर सह्या केल्या तर अण्णांच्या इच्छेप्रमाणेच सगळं होऊ शकतं. तसं होऊ शकलं नाही तर हे विल मोडीत काढून आधीचं विल ग्राह्य धरलं जाईल. आणि शेवटचा पर्याय म्हणजे कोर्ट. पण तुम्ही एकदा कोर्टात गेलात की सगळ्यांनाच चर्चेसाठी विषय मिळेल. मला तरी पहिला पर्यायच योग्य वाटतोय. पण काहीही करून अर्जुनची इच्छा पूर्ण होणं महत्वाचं आहे. सतत मला त्यांचे शेवटचे शब्द आठवतात रे. घर सांभाळ, ऋतूची काळजी घे. मलाही अण्णांचे शेवटचे शब्द आठवतात. मधुराची काळजी घे, तिला सांभाळ. ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायची म्हणजे ना वैताग आहे खरंच. ट्रॅफिक आहे माहितीये बाहेर. बाईक होती ना तेच बरं होतं. साईडनी चालवत यायचो रे. गाडी म्हटलं की काही चालूच शकत नाही ना कुठे. हे असंच असतं बेटा. या ज्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या फक्त लांबूनच बघायला बऱ्या असतात. त्यांचे तोटे आपल्याशा केल्या ना की कळायला लागतात. कळते ना मी काय बोलतोय ते. म्हणून मला आपलं वाटत आपल्या साध्या गोष्टी बऱ्या रे. म्हणजे त्यांचे असे नखरे नसतात, काही तामझाम नसतो. हो रे कळतय मला. हे दीपा प्लीज एक ग्लास पाणी आण ना, जाम थकलोय. दीपा, हे दीपा कुठे? का रे बाबा, कोण लागते ती तुझी? नाही म्हणजे अगदी इतक्या हक्काने हाका मारतोयस तिला. आणि तू हाक मारल्याबरोबर तिने काय यायचं? तिला दुसरी काही कामं नाही आहेत का? तिला ऑफिस नाही आहे? ऑफिस वरून आली नाही आहे ती. आणि रोया, मला वाटत तिची तुला सवय झालेली आहे. येस एक्झॅक्टली, अगदी अचूक शब्द बोललास. सवय. अनेकदा या सवयीलाच आपण आपुलकी, आकर्षण, अगदी प्रेम सुद्धा मानून मोकळे होतो. आता मला काय म्हणायचंय ते कळतंय ना तुला? दीपाची फक्त सवय झाली आहे मला, बाकी काही नाही आहे. आणि याच माझ्या सवयीला तुम्ही लोक तुम्हाला वाटेल तशी नावं देऊन मोकळे झाला. हे बघ रोया, आता माघार घ्यायची नाही. खरं सांगायचं ना तर विद्याला आणि मला सुद्धा तुझं लग्न पाहायचंय रे. हे बघ, आता टाळाटाळ करू नकोस. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तुला चांगली नोकरी मिळालेली आहे, तू गाडी घेतलेली आहेस, सगळं व्यवस्थित होणार आहे, चांगलंच होणार आहे. मग आता कशाची वाट बघतोय? कसली नाही मामा, कुणाची? मी कुणाची वाट बघतोय हे तुला कळेलच. फक्त थोडा थांब. पर ते जाऊ दे. आपण माझं लग्न उद्या तर करत नाही आहोत ना. मग झालं तर चला मी चेंज करून येतो. Thank you.
यही चाहिए था। तो तोड़ना चव आली है। अजून काही हवंय तुम्हाला? खूप भूक लागली आहे। काय काय घरात? गुळपोळी आहे। असलं गुळचट पुळचट नकोय मला, नुसतं झणझणीत पाहिजे। काय काय घरात? आता जेवण करायला घेते मी, झालं की सांगते। ओके। आणि जर का तुम्हाला जास्तच भूक लागली असेल ना, तर मटार सोलायचं राहिलेत तेवढे मला सोलून द्या। बोलकरी समजतेस तू मला या घरची? तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्हाला मटार सोलायला आवडतात म्हणून। ए टाइम बदलत असतो बावळट। आणि तू कोण समजतेस ग स्वतःला? विसरलीस? मोलकरीण आहेस हे घरची, मोलकरीण। काम कर चल। आणि आता या घरात पूर्वीसारखं काही राहणारच नाही। काय ग, मी जेव्हा या घरात आले नव्हते तेव्हा ऋतू आणि मधुराला अशीच कामं सांगायचीस? ज्यादा शानपट्टी करतेस का? म्हणे मटर सोल, कैसी कैसी नौकरानी आती है। सरळ गाणं गातीस तू? गाणं नाही रे बाबा, याला दिस मोजणं म्हणतात। म्हणजे मला कळलं नाही, महामंदिरला जाऊन किती दिस झाले, यष्टीला आपल्या हातात यायला किती दिस राहिले, ते दिस मोजते म्या। काय मी आता मधुराला विचारलं, म्हणलं बाई तुला तुझा हिस्सा मिळाला, आता आम्ही काय टाका मका बघायचं का तुझ्याकडं? आमचा हिस्सा आम्हाला कधी मिळणार? बरोबर आहे। मग काय काय बोलली काय ती मधुरा? म्हणली ना मामांजींचं 12-13 झालं की मग काय गोंधळ घालायचं तो घाला। मी आम्ही म्हणलं चालेल नंतर गोंधळ घालते, ते दिस मोजते म्या। सासूबाई अहो दिवस मोजून काय उपयोग? या घरात सगळ्यात जास्त शानपट्टी चालते ती त्या मधुराचीच। आपल्याला तर असं वाटतंय ना की आपल्याला आपला हिस्सा मिळण्यासाठी उशीर होतोय तो तिच्यामुळेच। अनिताला बरोबर सगळं कळतं, असो फक्त तुलाच वाटत आम्हालाही सगळं कळत कळलं नाही तर काय? मटणातल्या हाडकासारखी अडकली ती आमच्या खाशात कितीतरी दिस, तिला एस्टेट मिळाली आहे, आम्ही आपलं इथे तडफडतोय। सासूबाई अहो आता तडपण्याचा टाइम तर तिच्यावर आलाय। समोर खूप चांगली असल्यासारखी वागते पण तिच्या मनात ना काहीतरी शिजत असत। पण सासूबाई तिची ही नौटंकी आता जास्त दिवस चालणार नाही, तिची कोणती तरी दुखरी नस असणारच, ते शोधायला पाहिजे। एकदा कळली ना की मग तिची ड्रामेबाजी खतम। मंडळी बिना नाही म्हणजे ते एकत्र जमून झोल तर करत नसतील। तुमच्या बायको आणि बोलायला लागले हो म्या, कुठे आहेत कुठे सुन बाई? हा का त्या बी या या का ग माझी रूपाची खानच ही? म्हणजे आपण तिघ चालोय भिकरासारखी अवस्था झाली आपली, भिकरासारखी कधी त्या सया होणार कधी आपल्याला माकड झालेत आपली माकड। जानू चिडतोयस कशाला? आपण त्या भिकारी नाही आहोत। हे बघ जे दान मागतात ना ते भिकारी असतात आणि जे हक्क मागतात ते राजे असतात। आपण राजे आहोत, आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवणारच, कळलं? काय डायलॉग मारता वाव, लई बेस्ट लई बेस्ट। बर ती FM तरी कुठं आहे? तिला तरी हाक मारा FM। ए FM
आम्ही काय इथे नाक्यावर चकाटे पिटत बसलोय? हा कुठे आहेत सगळे? बोलव सगळ्यांना, जा की गो बाई। जमने फुरसत मध्येच आहेत, आपणच आहोत। वाळलेल्या पापडावाने इकडे तिकडे आपले उडतोय काय हो? हा ते हे कुठे तुमचे? विशालराव पांडे साहेब। आई, विशालचा फोन आला होता, तो ट्रॅफिक मध्ये अडकला, येईल इतक्यात। ऐका, उशीर झाला की मम्मीत राहणारे आपल्या मम्मीच्या ट्रॅफिक वरच येतात। कदम साहेब, अहो कदम साहेब, अहो तो कदम साहेब। रेखा भाई, तुम्ही औषध हा बघा टाकते, तुम्ही बसा बसा, आधी शांतपणे बसा बसा बसा, हे पाणी घ्या। हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि मला कळेल असं काहीतरी सांगा। कदम साहेब, कदम साहेब, अहो मी त्याला पाहिलं। कोणाला पाहिलं? काय बोलताय तुम्ही? अहो ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं त्याला मी पाहिलं। तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुमच्या नवऱ्याला ज्यानं मारलं तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? अहो साहेब, आज मी कंपनीत गेलेच नाही, माझ्या पोराच्या शाळेत कार्यक्रम होता ना, तिकडे मी चालले होते। रस्त्याने जाताना साहेब बस स्टॉपवर मी त्याला पाहिलं। हो साहेब, तो नाही का, अहो ते भांड्याची का कपड्याची पावडर घेऊन माझ्या घरी आला होता आणि माझा कुकू पुसून गेला साहेब। तो सेल्समन साहेब, तोच होता, तोच होता तिथं, त्याला मी पाहिलं साहेब। तुम्हाला नक्की माहित आहे तोच माणूस सेल्समन म्हणून आला होता? होय साहेब, तो सेल्समनच होता। अहो साहेब, ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं त्याला मी कसं विसरेन साहेब? तोच होता साहेब। साहेब काहीतरी करा ना, काहीतरी करा ना साहेब तुम्ही। शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी करतो काहीतरी। आणि हो, मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला अटक केली होती त्याबद्दल सॉरी। आणि आता गौरव अभ्यंकर यांच्या खुनाची केस पुन्हा ओपन होणार आणि यावेळेस ते अर्धवट राहणार नाही। आले आले, सॉरी थोडा उशीर झाला मला। नाही, इट्स ओके, ये ना। या या बसा। सुरू करायचं? नाही नाही, नारळ मागे येऊ लागतो तो फोडूया, नंतर कामाला लागूया। काय तर आहो, किती उशीर झाला, बोला आता। विशाल, पुन्हा पुन्हा या विषयासाठी भेटायची किंवा ह्या विषयावर काथ्याकूट करायची आमची कुणाचीच इच्छा नाही आहे। मी तुला रिक्वेस्ट करते, आज जे काही आहे हे आपण आजच्या दिवसातच संपवून टाकूया, प्लीज। मधुरा, माझी सुद्धा तीच इच्छा आहे, पण तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याशिवाय मी एकटा तरी काय करणार? विशाल बेटा, जे काही करशील ते विचारपूर्वक कर। अण्णाच्या इच्छा, त्याचे आदर्श आणि त्याच्या मूल्यांचा पराभव होईल असं काहीही करू नकोस। आपल्या अण्णाचा आत्मा अजूनही या वास्तूमध्ये घुटमळतोय, तेव्हा त्याच्या आत्म्याला त्रास होईल असं काहीही करू नकोस। ऐका, इथं आम्हाला त्रास होतोय त्याचं काय हो? म्या काय म्हणते, त्या दिवशी तुम्हाला त्या थेरड्याने बोलविलं होतं, चला ठीक आहे, त्यात आम्ही काही करू शकत नव्हतो। आता तुम्हाला काय बी बोलायचं इथं काम नाही, समजलं? आई, चुप राहा तुम्ही, बरं बोलतो आम्ही। हे बाहेरचे आहेत, त्यांचे मित्र आहेत, इथे यावं टिप गाळावी त्यांच्या नावानं।
सर्वर बोलायचं बिलकुल काम नाही, गप राहायचं. आई प्लीज गप्प बस. त्या घराशी, ह्या घरातल्या लोकांशी माझा खूप जिव्हाळा होता. त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते माझे. अण्णाच्या हयातीत त्याच्या अनेक इच्छा पूर्ण करू शकलो नाही मी, पण तो गेल्यानंतर त्याची शेवटची इच्छा तरी व्यवस्थित पूर्ण होते का ते बघायचं होतं मला. पण माझं चुकलंच. हे असं होईल हे माझ्या आधीच लक्षात यायला होतं. काका तुम्ही ठीक आहे मधुरा, बोला. आई काय प्रॉब्लेम आहे तुझा? तू का वागलेस असं? अगं किती इनसिक्युअर आहेस तू प्रत्येकापासून. रेगी काकाने काय केलं असतं तुला? त्यो म्हातारा काय करणार आम्हाला? पण म्या काय म्हणते, लय महत्वाचं एस्टेटीचं बोलतोय आपण, लय खासगी गोष्ट आहे, त्यात बाहेरच्यांचं काय काम हो? एक मिनिट. रेगे काका कधीच बाहेरचे नव्हते आई. या घराने त्यांना आणि त्यांनी या घराला कायम आपलं मानलंय. जी माणसं या घरात राहत आहेत ती या घरातली होत नाहीत आई. तुम्हाला काय करणार म्हणा? आणि कळत नसेल तर निदान चुकीची पावलं तरी उचलू नयेत. आई रेगे काका आम्हाला परके नाही आहेत. घरातल्या प्रत्येक प्रॉब्लेम्स मध्ये त्यांनी किती सपोर्ट केलाय आम्हाला. बाई तुमच्या अडचणी तुमच्या पाठीशी उभे राहिले असतील, पण आमच्या अडचणीचे यायला नाही ना आले आमच्या समोर. मग आमच्यासाठी ते बाहेरचीच आहेत आणि त्यांनी बाहेरच राहावं. हा विशाल राव हे समजा राहू द्या, आम्हाला येणार आता बरबाद करायचं नाही. तुम्ही कामाचं ते बोला. तुम्हा सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी बोलू का? तुम्ही सगळ्यांनी सामोपचाराने या व्हीलवरती सह्या केल्यात तर हे व्हील पूर्ण होईल आणि सगळे प्रॉब्लेम सुटतील. फक्त समजाने सह्या करायचं. अहो पटापटा बोला की त्याच्यात काय एवढं, चला सह्या करा. ऋतुराणी बाई पहिली तू सही कर ग. आई तुझ्या मते जी बाहेरची माणसं आहेत त्यांना तू घराबाहेर काढलंस, पण जी खरंच बाहेरची माणसं आहेत ती अजूनही घरातच आहेत. आय एम सॉरी. मी सही करणार नाही.